आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। दिवाळी सणानिमित्त सोलापूर बस स्थानकामध्ये एसटी गाड्या हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळालं। दीपावली सणानिमित्त शाळा महाविद्यालय बंद आहेत, तसंच सरकारी खासगी कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या काढल्यामुळे गावी जाण्यासाठी एसटी गाड्या भरभरून धावत आहेत। सोलापूरच्या बस स्थानकामध्ये सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सोलापुरातील मोठ्या प्रमाणात एसटी गाड्या प्रत्येक मिनिटाला सोडल्या जात असल्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली आहे। सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोकांना परवडणारे साधन म्हणून एसटीकडे बघितलं जातं। खासगी वाहनापेक्षा एसटीचा प्रवास परवडणारा असतो, त्यामुळे अनेक लोक एसटीचा प्रवास करायला प्राधान्य देतात। दुसरीकडे रेल्वेचे रिझर्वेशन देखील पुढील 10 दिवस बुकिंग असल्याने एसटीला पर्याय म्हणून बघितलं जातं। सोलापूरच्या एसटी बस स्थानकामध्ये माझं सोलापूर न्यूज चॅनलने घेतलेला हा खास आढावा। मेरा नाम राजशेखर है। कौन से कर्नाटक में कौन से डेपो की? ये चिंचोली गुलबर्गा जिला चिंचोली तालुका। अभी कहाँ से जाएगी एसटी? ये नलदुर्ग उमरगा हमनाबाद चिंचोली जाता। कैसा प्रतिशत मिल रहा है दिवाली में प्रवासी में? मिल रहा सब अच्छा, अच्छा है। कई साल संप था। हाँ अब अच्छा है, कलेक्शन सब भरपूर अच्छा है, सब फुल हो गए। रेलवे का मालूम नहीं है हमारे को, बस का अच्छा है कलेक्शन। कैसा सस्ता और अच्छा सफर रहता है एसटी का? नहीं सस्ता है, आराम है। नमस्कार, माझं नाव आहे साहेराम मुजावर। मी सोलापूरची मुख्य राहणारी आहे। मला एवढंच सांगायचं आहे की सर्व जे काय ग्राहक लोक आहेत आपले, हां प्रवासी आहेत, त्यांना फक्त एवढंच सांगू शकते की रेल्वेचा प्रवास जो आहे तो परवडतो, पण वेळेवर किंवा सगळ्यांना सोयीनुसार रेल्वेने जाणं शक्य नाही आहे। हां, परंतु जे काय आता आपण एसटीनी बसनी प्रवास करतो तो प्रवास खूप सोयीचा सुकर आहे, आणि आपले इथले सगळे जे काय कर्मचारी आहेत एसटीच्या डेपोमध्ये जे कार्य करणारे, त्या सर्वांना मी धन्यवाद देते, कारण एवढ्या दिवाळीच्या गर्दीमध्ये सुद्धा त्यांनी 2-2 मिनिटाला किंवा 5-5 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये ते एसटी उपलब्ध करून देत आहेत आपल्याला। एवढंच बोलते, धन्यवाद। काय सांगाल, ऐन दिवाळी सुद्धा आपण सेवा देत आहोत। हा सेवा देतो, घर आम्हाला कसं ते माहिती आहे, फक्त प्रवासाची सेवा करायला आम्ही मागच्या वर्षी संपवतो ऐन दिवाळी सणात, या वर्षी कसा प्रतिसाद आहे? एकदम आनंद आता, यावर्षी दिवाळी साजरा केली तुम्ही? हा साजरी घरी साजरा केली आम्ही, आमची दिवाळी एसटीतच। आणि स्वस्त आणि चांगला सुखकर प्रवास म्हणून एसटीकडे बघितलं? सुखकर प्रवास एकदम, सगळे फुल आहे, फुल आहे एस बस सगळे। सगळे पुण्याला कसा प्रतिसाद आहे? स्वारगेटला वगैरे? नाही, फुल प्रतिसाद आहे आपण पुणे ठाणे, आमचे ठाणे आहे उस्मानाबाद ठाणे, ठाण्याला निघाला गोड झाली दिवाळी सणात सुद्धा आपण सर्व्हिस देत आहे, काय सांगाल? खरं तर आनंद आहे, कारण की प्रवासी पुन्हा एसटीकडे यायला लागलेत, आणि कोरोना काळामध्ये एसटीचं भरपूर नुकसान झालं होतं, ते आता खरं तर भरून निघायला लागलेलं आहे, आणि प्रवाशांना पण विनंती आहे की त्यांनी एसटीने प्रवास करावा, कारण रेल्वे फुल झाले, त्यामुळे पर्याय म्हणून सामान्यतः सामान्य व्यक्ती एसटीचा वापर करतोय। दिवाळी साजरी केली आपण? हो केली ना, मागच्या वर्षी संप होता, अनेक दिवस संप होता, यावर्षी कसा प्रतिसाद आहे? यावेळी खरं तर छान प्रतिसाद आहे। दिवाळी कसं आहे, एसटी सोडून अल्टरनेट आहे, एक दिवस घरी असतो एक दिवस असा आहे, तर दिवाळी आम्हाला भाऊबीजला वगैरे जायला भेटतं, काही प्रॉब्लेम येत नाही, पण प्रवाशांनी एसटीकडे यावं ही खरं तर प्रवाशांना विनंती आहे, कारण की एसटीने एवढ्या योजना दिलेल्या आहेत प्रवाशांच्या करता, खासगी वाहतूक न स्वीकारता तिने आपलं एसटीकडे प्रवास करावा। आनंद एसटीने जाता का नेहमी? हा नेहमी काय वाटतं प्रवास एसटीचा? व्यवस्थित आहे, गर्दीत सुद्धा आपली सेवा चालू? हा चालू व्यवस्थित, दिवाळी सण काय व्यवस्थित, काय अडचण नाही आम्हाला। आपल्या रेल्वे नाही तिकडं? नाही रेल्वे नाही, एसटी हा एसटी असं मधला एसटीच आहे। चेतन जगताप। कुठून आलाय आपण? नाशिकवरनं। कुठे चाललाय? आम्ही आता गाणगापूरला चाललोय। कसं आलाय? आम्ही एसटीनेच प्रवास करतोय। काय वाटतं, रेल्वे रिझर्वेशन फुल आहे, एसटी पर्याय आहे? हो, कारण दिवाळीचे दिवस आहे आणि कसं सगळे चाकरमानी लोक गावाकडे निघाले, त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मग रेल्वे हा उत्तम पर्याय, त्यामुळे मग महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरण्यासाठी किंवा जवळपास जाण्यासाठी एसटी हा एक सामान्य माणसासाठी उत्तम पर्याय, गरीबात गरीब श्रीमंत सर्वांना परवडणारी सर्वांना परवडणारी प्रत्येक ठिकाणी सेवा। हो, आणि वेळे
वेळेवर धावून येणारी एस टी आपली. दिवाळी सणा सुद्धा आपल्याला सर्व्हिस भेटते, काय सांगाल त्यांच्या? खरंच एस टीचे हे खूप म्हणजे त्यांची मॅनेजमेंट आहे ती खूप चांगली आहे. मागच्या वर्षी याच दिवसांमध्ये खरं तर एस टीचा संप होता, ज्यामुळे लोकांना खूप त्रास झाला. पण यावर्षी एस टीने खूप चांगला निर्णय घेतला आहे, ज्यादा गाड्या सुरू केल्या आहेत आणि त्यामुळे मग लोकांना त्याचा खूप फायदा होतो. दिवाळी सणानिमित्त सोलापूर शहराच्या बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण दिवाळी सणाची सुट्टी लागून एक 7-8 दिवस झालेला आहे, दिवाळी सण सुद्धा साजरा झालेला आहे. अनेक जण दीपावली सणानिमित्त अनेक प्रवास करत असतात, कोणी नातेवाईकांच्या घरी जात असतो, कोणी कामाच्या ठिकाणी जात असतं, तर कोणी आपल्या घरी परतत असतो. त्यामुळे एसटीचा जो प्रवास आहे सर्वात स्वस्त प्रवास मानला जातो, कारण खाजगी प्रवास जो आहे तो महाग असतो. त्यामुळं सर्वसामान्य व्यक्ती एसटीचा प्रवास मोठ्या प्रमाणात करतो. मात्र यंदा दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या बसस्थानकामध्ये आगार व्यवस्थापकाकडून मोठे नियोजन झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरातून अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत, एसट्या उपलब्ध आहेत, त्यामुळे अनेक जण एसटीचा हा या प्रवासाचा लाभ घेताना दिसत आहे. दिवाळी सण झाला असला तरी अनेकांच्या दिवाळी सुट्ट्या अजूनही सुरू आहेत, शाळा महाविद्यालयाच्या सुट्ट्या सुरू आहेत, अनेक जण रजा टाकून परतीचा प्रवास करत असतात. सध्या आपण सोलापूर शहरातील बसस्थानक परिसरात आहोत. या ठिकाणी अनेक जण आपापल्या गावी जाण्यासाठी या ठिकाणी आपल्या एसटीची आपल्या गाडीची वाट पाहताना दिसत आहे. प्रत्येक मिनटाला प्रत्येक शहरात प्रत्येक गावी जाण्यासाठी या ठिकाणी एसटीची बस सेवा उपलब्ध आहे. प्रवाशांचाही देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या एसटी सेवेला मिळत आहे. कारण रेल्वेने जर प्रवास करायचा झाला तर रेल्वेचे सर्व रिझर्वेशन इथून 10-15 दिवस फुल झालेलं आहे, सर्वांना तिकीट मिळणं मुश्किल झालेलं आहे. अशा वेळी रेल्वेला पर्याय म्हणून खाजगी गाड्यांकडे न जाता आपल्या हक्काची एसटी बसमधून प्रवास करताना अनेक जण प्रवासी दिसत आहे. सोलापूरच्या बसस्थानकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनेक प्रवासी या एसटी बसमधून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. आणि मोठ्या प्रमाणात गर्दी दिवाळी सणानिमित्त या सोलापूरच्या आगारात झालेलं एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन जहूर साहेबसोबत अकबर भागवान, माझं सोलापूर न्यूज चॅनल. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.